जगाच्या पाठीवर असं कुठलंच यंत्र नाही ज्या यंत्रामध्ये भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं। असं अद्भुत आणि अलौकिक शरीर आम्हाला दिलंय, पण ते आमच्या शरीराबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो। जगाच्या पाठीवर अशी कुठलीच वस्तू नाही की ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष तयार होतो। अशी असामान्य भूमी आम्हाला परमेश्वरानं बहाल केली की जिथं काही पेरावं आणि काहीही उगवून दाखवावं, त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो। आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का? ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळं आपण आहोत, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आकार मिळाला, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला, त्या आई बदलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे। पण अलीकडची परिस्थिती जर बघितली तर माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांची घेत नाहीत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। माणसं स्वतःच्या अन्नधान्याचा विचार करतात, पण अन्नधान्य निर्माण करणाऱ्या भूमीचा विचार किती लोक करतात? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे। माणसं स्वतःची आयुष्य कशी घडवायची, कशी घडवली याच्यावर चिंतन मंथन करतात, पण आपल्याला जन्माला घालणारे आणि ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे। ही कृतज्ञता हरवली आहे, याचं कारण आमची संवेदनशीलता संपली आहे। रस्त्यावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्ताला पटकन मदत करून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं ही संवेदनशीलता झाली, पण त्या अपघातग्रस्ताला तिथंच रस्त्यावर तडतडपणा बघत मोबाईलमध्ये फोटो काढणं आणि आपल्या मित्रमंडळीकडे पाठवणं ही संवेदनशीलता संपल्याची लक्षणं आहेत। आम्ही कुठल्या जगात वावरतो आहोत?